दृश्यांमध्ये दिसणाऱ्या या आरोपीनं भयानक कृत्य केले. यामध्ये त्याला एक महिला आरोपीही समाविष्ट आहे. आधी हत्या झाली, हत्येनंतर मृतदेह विहिरीत फेकण्यात आला, मिसिंग कंप्लेंट पण देण्यात आली. पण 4 दिवसांनी मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला आणि समोर आली ती धक्कादायक घटना. काय घडलं नेमकं, दृश्यांमध्ये दिसणाऱ्या या आरोपीनं नेमकं काय केलं आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. डोंबिवलीत अवैध प्रेमसंबंधातून एका पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं कट रचला आणि आपल्या पतीची निर्गुण हत्या केली. धक्कादायक म्हणजे पतीच्या हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह एका मोठ्या दगडाला बांधण्यात आला आणि त्यानंतर विहिरीमध्ये फेकण्यात आला. पत्नी एवढ्यावरच थांबली नाही तर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिनं मिसिंग तक्रार देखील केली. मात्र 4 दिवसानं मृतदेह विहिरीवरती तरंगताना आढळला. पोलिसांनी तपास करत पत्नी व तिच्या बॉयफ्रेंडला पोलिसी खाक्यात दाखवला आणि त्यानंतर या दोघांनी सर्व काही हकीकत सांगितली. 2 अल्पवयीन मित्रांची मदत सुद्धा या करता घेण्यात आली. पती कामावरून परतत असताना त्याचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्याला जंगलात नेण्यात आलं. त्याच्यावर चाकूनं वार करण्यात आले आणि नायलॉनच्या रस्सीनं त्याचा गळा दाबून हत्या करण्यात आली. पुरावे नष्ट करण्यासाठी रात्रीच्या सुमारास त्याचा मृतदेह डोंबिवली नजीक असलेल्या नेताजी नगर गणेश राधाकृष्ण मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या एका विहिरीमध्ये फेकून देण्यात आला. मृतदेह दगडांनी बांधून विहिरीत फेकल्यामुळे व त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन मिसिंग तक्रार दाखल केल्याची कबुली पत्नीनं दिली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी रीता चंद्रप्रकाश लोवंशी व तिचा प्रियकर सुमित राजेश विश्वकर्मा या दोघांना देखील अटक केली आहे. दावडीला राहणारा व्यक्ती चंद्रप्रकाश सुरेशचंद्र लोवंशी हा 20 तारखेला मिसिंग झालेला होता. त्या संदर्भात त्याच्या पत्नीने मानपाडा पोलीस स्टेशनला मिसिंगची कंप्लेंट दिली होती. परंतु त्याची बॉडी पिसवली शिवारातील नेताजीनगर परिसरात एका विहिरीमध्ये संशयास्पद परिस्थितीत मिळून आली. त्या बॉडीला साधारण 70-80 किलो वजनाचा दगड वायर रोपने बांधून बॉडीला बांधून ती बॉडी वरती येणार नाही फुगून या दृष्टिकोनातून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने आरोपींनी प्लॅन करून तो विहिरीमध्ये टाकलेला होता. परंतु 25 तारखेला सदर संदर्भात मानपाडा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल असून गुन्हा दाखल झाल्यानंतर सिनियर PI होनमाने, PI गुंड आणि त्यांची टीम FAI आंधळे, FAI फडोळ यांनी अतिशय 3-4 प्रकारच्या टीम तयार करून यातील आरोपीत सुमित राजेश विश्वकर्मा आणि यातील मयत इस्माची पत्नी रीता चंद्रप्रकाश लोवंशी या 2 आरोपींना ताब्यात घेऊन हा गुन्हा उघडकीस केलेला आहे. या गुन्ह्यात विधी संघर्षित बालकांचा देखील संदर्भ संपर्क सहभाग आहे.